Hello students, in this lecture I am going to start a new topic, vectors. In this lecture we will learn definitions of vectors, magnitude of a vector, some types of vectors, and in algebra of vectors we will learn triangle law of addition of vectors and parallelogram law of addition of vectors. First, definition of vector. Definition is, a directed line segment is called as a vector. म्हणजे एखादा लाईन सेगमेंट असेल आणि त्या लाईन सेगमेंटला डिरेक्शन असेल तर असा प्रत्येक लाईन सेगमेंट हा वेक्टर रिप्रेझेंट करेल. त्या डायग्रॅममध्ये सेगमेंट ए बी विथ डिरेक्शन फ्रॉम ए टू बी डिनोट्स द वेक्टर ए बी. अँड हिअर ए इज कॉल्ड ॲज इनिशियल पॉईंट अँड बी इज कॉल्ड ॲज टर्मिनल पॉइंट. दिशा जर एकडून बीकडं असेल तर तो लाईन सेगमेंट वेक्टर ए बी रिप्रेझेंट करेल आणि त्या केसमध्ये ए हा इनिशियल पॉइंट आणि बी टर्मिनल पॉइंट असेल. आणि डिरेक्शन जर बीकडून एकडं असेल तर तो लाईन सेगमेंट बी ए हा वेक्टर रिप्रेझेंट करेल आणि त्या केसमध्ये बी इनिशियल पॉइंट असेल आणि ए टर्मिनल पॉइंट असणार आहे. सेकेंड डेफिनेशन, डेफिनेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. डेफिनेशन इज, द मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इज डिनोटेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार अँड इज डिफाईंड ॲज लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. दॅट इज, मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इक्वल टू लेंथ ए बी. एखाद्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे त्या वेक्टरची लांबी, लेंथ असणार आहे. वेक्टरच्या लांबीला, लेंथला त्या वेक्टरची मॅग्निट्यूड असं म्हणायचं आहे. टाईप्स ऑफ वेक्टर्स. फर्स्ट टाईप, झिरो वेक्टर. अ वेक्टर हॅविंग मॅग्निट्यूड झिरो इज कॉल्ड अ झिरो वेक्टर. एखाद्या वेक्टरची जर मॅग्निट्यूड झिरो असेल तर अशा वेक्टरला झिरो वेक्टर असं म्हणायचं आहे. हा वेक्टर फक्त पॉइंटनं रिप्रेझेंट केला जातो, ह्याला डिरेक्शन पण असणार नाही. सेकंड टाईप, युनिट वेक्टर. डेफिनेशन, अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज वन इज कॉल्ड अ युनिट वेक्टर. नावातच त्याची डेफिनेशन आहे. असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड, लेंथ वन आहे, अशा वेक्टरला युनिट वेक्टर असं म्हणायचं आहे. द युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बी बार is denoted as AB cap and is defined as AB cap equal to AB bar divided by magnitude of AB bar. एखाद्या डिरेक्शनमधला युनिट वेक्टर काढायचा हा फॉर्म्युला आहे. ए बी बारच्या डिरेक्शनमधला युनिट वेक्टर काढायचा असेल तर त्याला नोटेशन ए बी कॅप आहे आणि ए बी कॅप कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला ए बी कॅप इक्वल टू ए बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार असा आहे. थर्ड टाईप, को इनिशियल वेक्टर्स अँड को टर्मिनल वेक्टर्स. वेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉइंट आर कॉल्ड को इनिशियल वेक्टर्स, वेअर ॲज वेक्टर्स हॅविंग सेम टर्मिनल पॉइंट आर कॉल्ड को टर्मिनल वेक्टर्स. म्हणजे असे वेक्टर्स ज्यांचा इनिशियल पॉइंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट सेम असेल तर अशा वेक्टर्सना को इनिशियल वेक्टर्स असं म्हणायचं आहे. आणि ज्यांचा टर्मिनल पॉइंट सेम आहे म्हणजे फायनल पॉइंट सेम आहे अशा वेक्टर्सना को टर्मिनल वेक्टर्स असं म्हणायचं आहे. फोर्थ टाईप, इक्वल वेक्टर्स. डेफिनेशन इज, टू ऑर मोर वेक्टर्स आर सेट टू बी इक्वल इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम डिरेक्शन. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेक्टर्स इक्वल कधी असणार आहेत? जर त्यांची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही सेम असेल तर अशा वेक्टर्सना इक्वल वेक्टर्स असं म्हणायचं आहे. फिफ्थ टाईप, निगेटिव्ह ऑफ ए वेक्टर. इफ ए बार इज अ गिवन वेक्टर देन द निगेटिव्ह ऑफ ए बार इज अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज सेम ॲज दॅट ऑफ ए बार बट हुज डिरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ ए बार. म्हणजे ए बार हा एक वेक्टर असेल तर त्याचा निगेटिव्ह वेक्टर ए बार हा कसा असणार आहे?
तर दोघांची मॅग्निट्यूड सेम असणार आहे पण दिशा एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. असे जे दोन वेक्टर्स आहेत ह्यांना निगेटिव्ह वेक्टर्स असं म्हणायचं आहे. आता डायग्रॅममध्ये पी क्यू बार हा वेक्टर आणि क्यू पी बार हा वेक्टर, पी क्यू बारची डिरेक्शन पीकडून क्यूकडं आहे आणि क्यू पी बारची डिरेक्शन क्यूकडून पीकडं आहे, म्हणजे डिरेक्शन अपोजिट आहेत पण मॅग्निट्यूड सेम आहेत. असे जे दोन वेक्टर्स आहेत त्यांना एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर्स असं म्हणायचं आहे. दॅट इज, इफ पी क्यू बार इक्वल टू ए बार, देन क्यू पी बार इक्वल टू मायनस ए बार इक्वल टू मायनस पी क्यू बार. सहावा टाईप, कोलिनियर वेक्टर्स. डेफिनेशन इज, टू ऑर मोर वेक्टर्स विच लाय अलॉन्ग द सेम लाईन ऑर विच आर पॅरलल आर कॉल्ड कोलिनियर वेक्टर्स. म्हणजे असा वेक्टर्सचा सेट जो एका लाईनमध्ये आहे किंवा असे वेक्टर्स जे एकमेकांना पॅरलल आहेत अशा वेक्टर्सना कोलिनियर वेक्टर्स असं म्हणायचं आहे. एका रेषेत असणारे वेक्टर्स तेसुद्धा कोलिनियर वेक्टर रिप्रेझेंट करतील आणि जे वेक्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत असे वेक्टर्स त्यांनासुद्धा आपण कोलिनियर वेक्टर्स असं म्हणणार आहे. म्हणजे कोलिनियर ह्या शब्दामध्ये दोन अर्थ आहेत, एका रेषेत असणारे वेक्टर्स आणि पॅरलल वेक्टर्स, त्यांना कोलिनियर वेक्टर्स असं म्हणायचं आहे. आता डायग्रॅममध्ये ए बार आणि बी बार हे एकाच लाईनमध्ये असणारे वेक्टर्स आहेत, ते कोलिनियर आहेत आणि ए बार आणि बी बारला सी बार हा वेक्टर पॅरलल आहे, म्हणून ए बार बी बार आणि सी बार हे तिन्ही वेक्टर्स एकमेकांशी असणारे कोलिनियर वेक्टर्स आहेत. सेवन्थ टाईप, कोप्लेनर वेक्टर्स. डेफिनेशन इज, टू ऑर मोर वेक्टर्स विच लाय इन द सेम प्लेन ऑर इन पॅरलल प्लेन्स आर कॉल्ड कोप्लेनर वेक्टर्स. तर कोलिनियर वेक्टरप्रमाणे कोप्लेनर वेक्टर्सची डेफिनेशन काय, असे वेक्टर्स जे एकाच प्लेनमध्ये आहेत किंवा जे वेक्टर्स पॅरलल प्लेन्समध्ये आहेत अशा वेक्टर्सना कोप्लेनर वेक्टर्स असं म्हणायचं आहे. डेफिनेशन ऑफ पोझिशन वेक्टर. डेफिनेशन इज, लेट पी एक्स वाय झेड बी एनी पॉइंट इन स्पेस विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन ओ 0 0 0. Then the vector OP bar with O and P as its initial and terminal points respectively is called the position vector of point P with respect to O. The position vector ची definition इथं काय घेतलेलं आहे, P हा स्पेसमधला कुठलाही एक पॉईंट आहे आणि O हा स्पेसमधला एक फिक्स्ड पॉईंट आहे. तर O आणि P ह्या दोन पॉईंट्सना जोडणारा जो वेक्टर आहे त्या वेक्टरला पीचा पोझिशन वेक्टर विथ रेफरन्स टू पॉईंट ओ असं म्हणायचं आहे. म्हणजे ओ पी बार हा वेक्टर हा पी ह्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर असेल विथ रिस्पेक्ट टू द पॉईंट ओ. तर पोझिशन वेक्टर हा नेहमी स्मॉल लेटरनं दाखवायचा आहे, म्हणजे ओ पी बार हा वेक्टर पी बार असा तुम्हाला मांडता येईल, जशी रिक्वायरमेंट असेल तसा तो मांडायचा आहे. तर पोझिशन वेक्टरला इन शॉर्ट आपण पी व्ही असं म्हणणार आहे आणि कुठल्याही पॉईंटचा पी व्ही तुम्हाला सिंगल लेटरनं दाखवायचा असेल तर तो स्मॉल लेटरनं दाखवायचा आहे. डायग्रॅममध्ये ओ हा फिक्स्ड पॉईंट आहे, पी हा कुठलाही पॉईंट आहे आणि ओ पी बार हा वेक्टर दाखवलेला आहे तो पी बारनं रिप्रेझेंट करायचा आहे. तर त्याचप्रमाणे ओ हा फिक्स्ड पॉईंट आहे आणि क्यू हा स्पेसमधला कुठलाही पॉईंट आहे. तर ओ आणि क्यू ह्या दोन पॉईंट्सना जोडणारा जो वेक्टर आहे ओ क्यू बार हा क्यूचा पोझिशन वेक्टर असेल विथ रिस्पेक्ट टू ओ आणि तो क्यू बारनं रिप्रेझेंट करायचा आहे, म्हणजे ओ क्यू बार हा क्यू बार असेल. इन अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स, फर्स्ट वी विल लर्न ॲडिशन ऑफ वेक्टर्स. इन ॲडिशन ऑफ वेक्टर्स फर्स्ट लॉ इज ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्स.
statement of the law is, if two vectors are represented by two sides of a triangle, then their sum is represented by the third side of a triangle taken in reverse order. Triangle law of addition चं हे स्टेटमेंट आहे. दोन वेक्टर्स जर ट्रायंगलच्या दोन साइड्स रिप्रेझेंट करत असतील तर त्या दोन वेक्टर्सची सम ही त्याच ट्रायंगलची तिसरी साइड रिव्हर्स ऑर्डरमध्ये येणार आहे, असं ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्सचं स्टेटमेंट आहे. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर ट्रायंगल ए बी सी अँड लेट ए बी बार इक्वल टू ए बार अँड बी सी बार इक्वल टू बी बार. इथं ए बी आणि बी सी ह्या ट्रायंगलच्या दोन साईड्सनी दोन वेक्टर रिप्रेझेंट केलेत आणि ते एकाच डिरेक्शनमध्ये आहेत. ए बी बार आणि बी सी बार हे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये आहेत, त्यांची डिरेक्शन सारखीच आहे. आता अशा दोन वेक्टर्सची वेक्टर सम जर घ्यायची असेल, म्हणजे ए बी बार प्लस बी सी बार ही वेक्टर सम त्याच ट्रायंगलची तिसरी साईड फक्त रिव्हर्स ऑर्डरमध्ये येणार आहे, म्हणजे ए बी बार आणि बी सी बार ज्या डिरेक्शनमध्ये आहेत त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये तिसरी साईड येणार आहे. मग अपोजिट डिरेक्शनमधली तिसरी साईड ही इथं ए सी बार आहे, म्हणजे ए बी बार प्लस बी सी बार इक्वल टू ए सी बार हे ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्सचं स्टेटमेंट आहे. सेकंड लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्स इज पॅरलेलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्स स्टेटमेंट. इफ टू कोइनिशियल वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय टू ॲडजसंट साईड्स ऑफ ए पॅरलेलोग्राम, देन देअर सम इज रिप्रेझेंटेड बाय द डायगोनल पासिंग थ्रू देअर कॉमन पॉइंट. तर पॅरलेलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्सचं हे स्टेटमेंट आहे. पॅरलेलोग्रामच्या दोन ॲडजसंट साईड्स म्हणजे दोन लगतच्या बाजू ह्या दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील, दोन कोइनिशियल वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील. कोइनिशियल वेक्टर्स म्हणजे ज्यांचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे, असे दोन वेक्टर्स ह्या पॅरलेलोग्रामच्या दोन ॲडजसंट साईड्स असतील तर त्यांची वेक्टरसम ही त्या दोन साईड्सच्या कॉमन पॉईंटमधून पास होणारा डायगोनल असणार आहे. आता इथं ए बी सी डी हा एक पॅरलेलोग्राम कन्सिडर केलेला आहे आणि ए बी बार आणि ए डी बार ह्या पॅरलेलोग्रामच्या दोन ॲडजसंट साईड्स म्हणजे लगतच्या बाजू आहेत आणि त्या दोन बाजू दोन कोइनिशियल वेक्टर्स रिप्रेझेंट करत आहेत. ए बी बार आणि ए डी बार हे ते वेक्टर्स आहेत. आता अशा दोन वेक्टर्सची वेक्टरसम जर पाहिजे असेल तर अशा दोन वेक्टर्सची वेक्टरसम त्यांच्या कॉमन पॉईंटमधून पास होणारा डायगोनल येणार आहे. आता ह्या दोन वेक्टर्सचा कॉमन पॉईंट हा ए आहे आणि एमधून पास होणारा डायगोनल ए सी आहे, म्हणजे ए बी बार प्लस ए डी बार ह्या दोन वेक्टर्सची वेक्टरसम हा ए सी बार असणार आहे. दॅट इज ए बी बार प्लस ए डी बार इक्वल टू ए सी बार. आता दुसऱ्या दोन ॲडजसंट साईड्स इथं घेतल्या, बी ए बार आणि बी सी बार ह्या दोन ॲडजसंट साईड्स घेतल्या तर बी ए बार प्लस बी सी बार ह्या दोन वेक्टर्सची वेक्टरसम हा त्या दोन साईड्सच्या कॉमन पॉईंटमधून पास होणारा डायगोनल असणार आहे. आता त्या दोन साईड्सचा कॉमन पॉईंट हा बी आहे, म्हणजे बी ए बार प्लस बी सी बार हा बी डी बार हा वेक्टर असणार आहे. हे पॅरलेलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्सचं स्टेटमेंट आहे. आता हे जे लॉज आहेत आणि टाईप्स ऑफ वेक्टर्स आपल्याला एक्झाम्पल्स आणि थेरममध्ये यूज करायचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत.